पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी। महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पुणे ते पंढरपूर या मार्गावर स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले। नमस्कार, यावर्षी आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषद सोलापूरने पंढरीच्या द्वारी स्वच्छतेची वारी हा अभिनव उपक्रम राबविला। गाव निर्मळ आणि स्वच्छ राहील हा संकल्प, अभिनव संकल्प ह्यावर्षी आपण राबविला आणि माऊलीच्या मार्गाने, तुकाराम महाराजांच्या मार्गाने आणि माऊलीच्या मार्गाने 700 टॉयलेट्स मुक्कामाच्या ठिकाणी होते आणि महाराजांच्या ठिकाणी 500 टॉयलेट्स हे मुवेबल टॉयलेट्स आपण बसवलेत आणि त्या टॉयलेटचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात वापरही केलेला आहे। त्याच्यामुळे गाव स्वच्छ राहिलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ते भाविक तिथून जायचे, वारकरी जायचे, दुसऱ्या दिवशी मशीनने पूर्ण मैल सक करून त्याला प्रॉपर डिस्पोजलसुद्धा करण्यात आलेला आहे। हा एक खूप अभिनव उपक्रम आपल्या स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी या निमित्ताने आपण राबवलेला आहे। धन्यवाद। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गतवर्षीच्या समारोप समारंभात सोलापूर जिल्ह्यातील जनतेला स्वच्छतेची हाक दिली। आजपासून आपण आपल्या महाराष्ट्राचं मिशन बनवू। महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे जलयुक्त असेल, महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हगणदारी मुक्त आणि स्वच्छ असेल। आषाढी यात्रेसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना आषाढी यात्रेचे स्वच्छता समन्वयक म्हणून घोषित केल्यानंतर त्यांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात स्वतःच्या विभागापासून केली। ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या, भूमी संतांची वारी स्वच्छतेची या मोहिमेस सुरुवात केली। पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना स्वच्छतेची हाक दिली। जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संतांच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये पालखी येण्यापूर्वी स्वच्छतेची मोहीम राबवली। सर्व कर्मचाऱ्यांना पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी हे स्लोगन असलेले टी शर्ट दिले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाप्रसंगी स्वतः हे टी शर्ट घालून त्यांनी कर्मचारी व अधिकारी यांना प्रेरणा दिली। जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे सह वारकऱ्यांच्या समवेत पायी प्रवास करून वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी या अभिनव उपक्रमामुळे पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची जागृती झाली। पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी फिल्टर केलेले पाणी, परिसराची स्वच्छता याची स्वतः भेटी देऊन त्यांनी पाहणी केली। पिवळ्या रंगातील स्वच्छतेच्या टी शर्टमुळे कर्मचारी ओळखणे अत्यंत सोपे झाले, कामाला गती आली। माहिती केंद्र, आपत्कालीन विभाग उघडून वारकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, पालखी सोहळ्यात जाऊन पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याकडून जाणून घेतली व त्याचे तात्काळ निराकरण केले। संतांच्या पालखी मार्गावर स्वच्छता दिंडीतील कलाकारांनी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांना स्वच्छतेचे प्रबोधन केले। सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छतेचे 2 रथ व 2 कलापथक सादरीकरणासाठी दिलेले आहेत। अंध कलाकार दिलीप तूपसुंदर, शाहीर गोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, समाजशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे पथनाट्य, भारुडकार चंदाताई तिवाडी, राज्यस्तरीय शाहीर देवानंद माळी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी वारकऱ्यांसाठी प्रबोधन केलेले आहे। पालखी मार्गावर शौचालयाची व्यवस्था केली। संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर नातेपुते, पाळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव तर अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली या ठिकाणी शौचालयाची सुविधा करण्यात आलेली आहे। दररोज काही हजार टन पडणारा मैला बंदिस्त झाला असून त्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन झालेले आहे। या मार्गावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्वतः फिरून पालखी मार्गाची पाहणी केली। शौचालयाच्या ठिकाणी पाण्याची सुविधा, हात धुण्यासाठी साबणाची सुविधा करण्यात आली आहे तर शौचालयात घेऊन जाण्यासाठी लहान बादल्यांची सुद्धा सोय केली आहे तर बॅरेलमधून पुरेशा पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। 2000 शौचालयांच्या माध्यमातून भाविकांना सेवा पुरवली जात आहे।
दररोज मुक्कामाचे ठिकाणी तसेच विसाव्याच्या ठिकाणी वारकरी पोहोचण्यापूर्वी शौचालये बसवली जातात. पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी हा उपक्रम 4 जुलै पर्यंत राबवण्यात येत आहे. युनिसेफचे जयंत देशपांडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी या मोहिमेला गती दिली. या अभियानामुळे पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात शेकडो टन पडणाऱ्या मैलाचे योग्य व्यवस्थापन झालेले आहे. यामुळे आरोग्यावर होणाऱ्या खर्चाची बचत झाली आहे. वारकरी बांधवांना स्वच्छ हात धुण्यापासून ते शौचालयाच्या वापराचे महत्त्व पटलेले आहे. मंदिर समितीमध्ये डॉक्टर भारुड यांनी स्वच्छता अभियान राबवून अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबवली. नगरपालिकेच्या माध्यमातून झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग या वचनानुसार वाळवंटात शौचालयाची उभारणी करून स्वच्छ सुंदर पंढरपूर शहर व तालुका करण्यासाठी पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी ही मोहीम राबवली. या मोहिमेच्या कालावधीत 43 ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झालेल्या आहेत. राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पुण्यातून स्वच्छता दिंडीची सुरुवात केली. त्याचा समारोप पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी या अभियानाने पंढरीत होत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यानंतर देखील स्वच्छतेची मोहीम सुरू राहणार आहे. शहरात अनेक होर्डिंगद्वारे या मोहिमेचा प्रचार केला जात असून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जात आहे. स्वच्छतेचा भारूड पॅटर्न स्वच्छ सुंदर पंढरीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त दळवी यांच्या प्रेरणेने ही मोहीम यात्रेनंतर देखील गतिमान केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र आहेरे, माळशिरसचे गटविकास अधिकारी मारकड, पंढरपूरचे गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मुख्य लेखा वित्त अधिकारी गौतम जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीसाहेब, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व कर्मचारी, संपूर्ण ग्रामसेवक, BRC व CRC यांनी पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी हे अभियान प्रभावीपणे राबवले आहे. स्वच्छता दिंडीची तपपूर्ती आणि पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी या अनोखा संगम स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेणार आहे. विठुरायाचे चरणी पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी.